लॉज ऑफ मोशन मध्ये फर्स्ट आपण बघितलेलं होतं कायनेटिक्स म्हणजे काय. कायनेटिक्स म्हणजे काय असतं तर स्टडी ऑफ मोशन ऑफ ऑब्जेक्ट कन्सिडरिंग द फोर्सेस. कायनेटिक्सची जर हिस्ट्री आपण बघायला गेलो तर सगळ्यात अगोदर नाव कोणाचं येतं, अरिस्टॉटल फॉलसी. अरिस्टॉटलचं नाव येतं, सॉरी, अरिस्टॉटल फॉलसी हे एक कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या. अरिस्टॉटल फॉलसी म्हणजे अरिस्टॉटलनं मांडलेली चुकीची थेअरी. ओके, ती थेअरी काय आहे की एखादी बॉडी कॉन्स्टंट मोशन मध्ये ठेवायची असेल, कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं मूव करायची असेल तर त्याला फोर्स कंटिन्युअसली लावावा लागतो. ओके, परंतु सगळ्यात अगोदर ही जी थेरी आहे ती चुकीचं आहे असं कुणी सांगितलेलं आहे, गॅलिलिओनं सांगितलेलं आहे. गॅलिलिओनं काय सांगितलेलं आहे, फर्स्ट प्रपोज दॅट नो फोर्स इज रिक्वायर्ड टू मेंटेन व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी मेंटेन करण्यासाठी फोर्सची आवश्यकता लागत नाही, म्हणजे एखाद्या बॉडीवर फोर्स लावला नाही तर ती बॉडी आहे त्या व्हेलॉसिटीनं मूव्ह करते, त्याची व्हेलॉसिटी अजिबात कमी पण होत नाही किंवा जास्त पण होत नाही. ओके, त्याच्यानंतर गॅलिलिओ नंतर नेक्स्ट जे नाव येतं मोशन सी, म्हणजे कायनेटिक्सच्या स्टडीचा नेक्स्ट नाव जे येतं दॅट इज न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. ओके, सो न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मध्ये फर्स्ट आपल्याला इनर्शियाची कन्सेप्ट स्टडी करावं लागेल. इनर्शिया म्हणजे काय असतं, इट इज द इनएबिलिटी ऑफ द बॉडी टू चेंज द स्टेट ऑफ रेस्ट ऑर स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन बाय इट सेल्फ. ओके, दॅट इज कॉल्ड एज इनर्शिया. म्हणजे कुठलीही बॉडी स्वतःहून रेस्ट मधून मोशन मध्ये जात नाही किंवा मोशन मध्ये असेल तर आपले मोशन चेंज करत नाही. ओके, आणि हे कशामुळे घडतं, त्या बॉडीच्या इनर्शिया या प्रॉपर्टीमुळे घडतं. मराठीमध्ये इनर्शियाला काय म्हणतात, जडत्व असं म्हटलं जातं, जडत्व. ओके, सो इनएबिलिटी ऑफ बॉडी टू चेंज द स्टेट ऑफ रेस्ट ऑर स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन बाय इट सेल्फ इज कॉल्ड एज इनर्शिया. म्हणजे एखादी बॉडी रेस्ट मध्ये असेल तर रेस्ट मध्येच राहते आणि युनिफॉर्म मोशन मध्ये असेल तर ती युनिफॉर्म मोशन मध्येच राहणार. ओके, अँड दिस हॅपन्स ड्यू टू इनर्शिया. इनर्शिया कशावर डिपेंड असते, इनर्शिया डिपेंड्स ऑन मास. ओके, इनर्शियाला दुसरं देखील एक छोटंसं सेंटेन्स आहे. काय सेंटेन्स आहे बघा, इनर्शिया इज ऑल्सो कॉल्ड एज रिलक्टन्स टू चेंज ऑफ स्टेट. इनर्शिया इज डिफाइंड एज रिलक्टन्स टू चेंज ऑफ स्टेट. रिलक्टन्स का मतलब क्या होता है, अपोजिशन. रिलक्टन्स मतलब अपोजिशन. ओके, सो रेजिस्टन्स टू चेंज ऑफ स्टेट, अपोजिशन टू चेंज ऑफ स्टेट. That may be state may be state of rest or state of uniform motion. Okay, so that is called as inertia. There are basically three types of inertia. First is the inertia of rest. Okay, inertia of rest means what? Inability of body to change the state of rest by itself. Ekhadi body jar rest madhe asel, okay, tar ti rest madhes rahnyacha prayatna karte. Yala kay mhanto apan inertia of the rest asa mhanto. Inertia of rest che apan bharpur example baghitlele ahet. फर्स्ट एक्झाम्पल काय, जर बस सडनली स्टार्ट झाली, सडनली म्हणजे रेस्ट पासून सडनली मोशन मध्ये गेली तर त्या बस मधले पॅसेंजर काय होतात, बॅकवर्ड डायरेक्शन ढकलले जातात, बॅकवर्ड डायरेक्शन. ओके, सो दिस हॅपन्स ड्यू टू द इनर्शिया ऑफ द रेस्ट ऑफ द पॅसेंजर्स. कशामुळे होतं, बस जर सडनली मोशन मध्ये गेली, सडनली स्टार्ट झाली, पुढे गेली, सडनली पुढे गेली तर काय होतात, आतले पॅसेंजर पाठीमागे पडतात. हे कशामुळे होतं, इट हॅपन्स ड्यू टू इनर्शिया ऑफ रेस्ट ऑफ द पॅसेंजर्स. उसके बाद कोणसा एक्झाम्पल है, द हॉर्स रायडर एक्सपिरियन्स बॅकवर्ड जर्क व्हेन हॉर्स सडनली स्टार्ट टू मूव. एक्सपिरियन्स बॅकवर्ड जर्क व्हेन हॉर्स सडनली स्टार्ट टू मूव. म्हणजे हॉर्स रेसिंगच्या वेळेला, ओके, हॉर्स रेसिंगच्या वेळेला जस्ट ॲट द स्टार्ट ऑफ द रेसच्या स्टार्टला काय होणार, हॉर्स सडनली पुढं पळायला चालू करतो आणि हॉर्स सडनली पळायला चालू केल्यानंतर जो हॉर्स रायडर आहे तो बॅकवर्ड डायरेक्शन पडण्याची शक्यता असते किंवा त्याला बॅकवर्ड डायरेक्शन जर्क एक्सपिरियन्स होतो. अँड दिस हॅपन्स ड्यू टू द इनर्शिया ऑफ रेस्ट ऑफ दॅट हॉर्स रायडर. ओके, त्याच्यानंतर थर्ड एक चांगलं एक्झाम्पल आहे, ती तुम्ही एक्सपेरिमेंट केलेला देखील असेल की ज्याच्यामध्ये डस्ट पार्टिकल फॉल्स ऑफ द क्लॉथ व्हेन इट इज हिट बाय अ स्टिक. म्हणजे कुठल्याही कापडाला आपण स्टिकनं जर हिट केलं, स्टिकनं काठीच्या साईनं जर हिट केलं तर काय होतात, त्याच्यामधला त्याची जी धूळ आहे ती त्या क्लॉथ मधून बाहेर पडायला चालू होते. त्या क्लॉथ मधली धूळ जी आहे ती बाहेर पडायला चालू होते. क्लॉथ मधली धूळ जी आहे ती बाहेर पडायला का चालू होते, इट इज ड्यू टू द इनर्शिया ऑफ रेस्ट ऑफ द डस्ट पार्टिकल. ज्यावेळी आपण क्लॉथला हिट करतो त्यावेळी काय होतं, क्लॉथला हिट केल्यानंतर क्लॉथ सडनली पुढे जातं आणि डस्ट पार्टिकल त्यांच्या इनर्शिया ऑफ रेस्टमुळे आहे तिथे राहतात
इनर्शिया ऑफ रेस्ट मुळे आहे तिथे राहतात आणि अशा प्रकारे डस्ट पार्टिकल आणि क्लॉथ एकमेकापासून सेपरेट होतो अँड देअरफोर डस्ट पार्टिकल गेट सेपरेटेड फ्रॉम दी क्लॉथ. वन मोर एक्झाम्पल इज दॅट जर कॉईन आपण कार्डबोर्डवर ठेवलं एका कार्डबोर्डवर ठेवलं आणि ते कार्डबोर्ड आपण ग्लासवर ठेवलं कार्डबोर्ड आपण सडनली पुल केलं ओके इस कार्डबोर्ड को सडनली पुल किया तो क्या होता है ये जो कॉइन है ऊपर का कॉइन ग्लास में गिर जाता है. ग्लास में क्यों गिर जाता है इट हैपन्स ड्यू टू द इनर्शिया ऑफ रेस्ट ऑफ द कॉइन. कॉइन का जो इनर्शिया ऑफ रेस्ट है उसकी वजह से क्योंकि हमने फोर्स किस पर लगाया है कार्डबोर्ड पर फोर्स लगाया है तो कार्डबोर्ड सडनली निकल जाएगा एंड कॉइन का जो इनर्शिया ऑफ रेस्ट है ड्यू टू दैट इनर्शिया ऑफ रेस्ट कॉइन वहीं पे रहेगा. आता कॉइन तिथंच आहे परंतु त्याच्या खालचा सपोर्ट निघून गेला तर काय होणार कॉइन ते कॉइन जे आहे ते ग्लास मध्ये पडणार आहे ते कार्डबोर्ड बरोबर पुढे येत नाही कॉइन लक्षात घ्या. नेक्स्ट आंब्याच्या झाडाची फांदी आपण जर काय केली हलवली जोर जोरात आंब्याच्या झाडाची फांदी जर हलवली तर काय होतात त्या फांदीला असणारे जे पिकलेले आंबे पर्टिक्युलरली आहेत पिकलेले आंबे जे आहेत ते काय होतात ब्रँच पासून सेपरेट होतात आणि खाली पडतात. So why does this happen? This happens once again due to the inertia of rest of the mangoes. Okay, jevade tya ti je branch aahe tya jhadachi branch jevade apan suddenly pude move karto tevade branch tya force mule pude janar apply kelelya force mule parantu tya mangoes la inertia of rest asnar aahe ani tya inertia of rest mule mango aahe tithe thambnyacha prayatna karnar aahe tya position la thambnyacha prayatna karnar आणि त्याच्यामुळे ब्रँच पुढे जाणार आहे ती फांदी जी आहे ती पुढे जाणार आहे मँगो जो आहे तिथे राहण्याचा प्रयत्न करणार आणि ते एकमेकापासून काय होणार आहे सेपरेट होणार आहे म्हणजे तो आंबा जो आहे तो तुटणार आहे ओके आंबा पडणार आहे मग लक्षात घ्या त्याला आपण आंबा पाडणं असं आपण म्हणतो ठीक आहे. सो आंबा पाडण्याची जी प्रोसेस आहे ती कशामुळे होते ड्यू टू द इनर्शिया ऑफ दी रेस्ट मुळे घडतं इट हॅपन्स ड्यू टू द इनर्शिया ऑफ दी रेस्ट. सेकंड इज द इनर्शिया ऑफ मोशन. इनर्शिया ऑफ मोशन म्हणजे काय इफ बॉडी इज इन मोशन इट ट्राइज टू रिमेन कंटिन्युअसली इन मोशन दॅट इज कॉल्ड एज इनर्शिया ऑफ मोशन. एखादी बॉडी मोशन मध्ये असेल ओके तर ती मोशन मध्येच राहण्याचा प्रयत्न करते आणि हे कशामुळे होतं इनर्शिया ऑफ मोशन मुळे. सपोज अ बॉडी इज मुव्हिंग विथ 20 meters per second देन इट ऑलवेज ट्राइज टू मूव्ह विथ द सेम स्पीड 20 meters per second ओनली ओके 20 वरून 10 वर किंवा 20 वरून 30 वर जाण्याला काय करते ती बॉडी अपोज करते ओके इझिली 20 to 20 to 10 होऊ शकत नाही किंवा इझिली 20 to 30 होऊ शकत नाही स्वतःहून ते होत नाही त्या एक्सटर्नली आपल्याला त्याच्यासाठी काय करावं लागेल फोर्स लावावा लागणार आहे ओके. सो एखादी बॉडी एका कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने जात असेल तर त्याच तीच व्हेलॉसिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करते स्वतःहून व्हेलॉसिटी चेंज करायचा प्रयत्न करत नाही जोपर्यंत आपण एक्सटर्नल फोर्स लावत नाही तोपर्यंत ओके दॅट इज कॉल्ड एज इनर्शिया ऑफ द मोशन. एक्झाम्पल काय बस पॅसेंजर कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने बस निघाली अचानकपणे बसचा ब्रेक मारला तर काय होतं पॅसेंजर्स पुढे पडतात ओके सीटवरून काय होतात पुढे ढकलले जातात. सो व्हाय डज दिस हॅपन दिस हॅपन्स ड्यू टू द इनर्शिया ऑफ द मोशन ओके कारण ब्रेक लावला म्हणजे काय आपण त्या बसला आपण अपोजिट डायरेक्शन फोर्स लावलेला आहे त्याच्यामुळे बसची व्हेलॉसिटी कमी होणार परंतु पॅसेंजर जे आहे त्यांना इनर्शिया ऑफ मोशन मिळालेली असणार आहे ड्यू टू इनर्शिया ऑफ मोशन ते पॅसेंजर आहे तसं पुढे आपली मोशन कंटिन्यू ठेवायचा प्रयत्न करणार आणि त्याच्यामुळे विथ रिस्पेक्ट टू बस पॅसेंजर मूव्ह फॉरवर्ड म्हणजे बसची व्हेलॉसिटी कमी होणार परंतु पॅसेंजर आपली मोशन कंटिन्यू ठेवायचा प्रयत्न करणार अँड देअर फोर द पॅसेंजर्स आर पुश्ड फॉरवर्ड. हॉर्स रायडर सेकंड एक्झाम्पल इन व्हेन द हॉर्स इज रनिंग अँड सपोज द हॉर्स सडनली स्टॉप्स सो इन दॅट केस द हॉर्स रायडर कॅन फॉल front in front of that horse okay so this happens due to the inertia of the motion. ye tumhi bull riding competition vagere baghitlele asel kiwa ekadya jatrela yatrela gelyantar kay bull riding chi competition aste maithe na kiwa artificial mhanje kay mhanto tyala apan putla asto ekadya bailacha putla asto an tya bailavar basaycha asto an to bail ikade tikade turn kela jato firavla jato an tyavli tyachyavar apan कितीही कंट्रोल ठेवून बसायचा प्रयत्न केला तर आपण बसू शकत नाही खाली पडतो आणि हे खाली का पडतो इट इज ड्यू टू द इनर्शिया ऑफ द मोशन ओके. थर्ड एक्झाम्पल इज दॅट इफ पर्सन जम्प्स आउट ऑफ द मूव्हिंग बस देन ही फॉल्स फॉरवर्ड म्हणून
चालत्या बसमधून उतरू नये असं म्हणतात. चालत्या बसमधून उतरायचा जर प्रयत्न केला तर इनर्शिया ऑफ मोशनमुळे तुमचे खायचे प्रॉब्लेम होऊ शकतात, ओके, जे दात पडू शकतात. हे कशामुळे होणार आहे? दिस हॅपन्स ड्यू टू द इनर्शिया ऑफ द मोशन. सो इनर्शिया ऑफ मोशन ही काय आहे? दात काढण्यासाठी देखील कारणीभूत होऊ शकते इनर्शिया ऑफ मोशन, ओके. डेंटिस्ट कडे जायची गरज नाही. एखादा दात आपल्याला समोरचा दात काढून घ्यायचा असेल तर इनर्शिया ऑफ मोशन ऑल्सो कॅन बिकम अ डॉक्टर, ओके. आता याच्यामध्ये पर्सन चालत्या एखादा पर्सन चालत्या बसमधून खाली उतरला तर तो पुढे का पडतो, याचं रिझन काय आहे? ज्यावेळी जोपर्यंत तो बसमध्ये असतो त्यावेळी तो सर्टन कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने मूव्ह करत असतो. ज्यावेळी तो जमिनीवर पाय ठेवणार त्या क्षणाला काय होणार? तुमच्या पायावर फोर्स अप्लाय होणार आहे, ओके. दॅट विल बी अप्लाइड बाय द सर्फेस अँड देअरफोर युअर फूट विल कम टू द रेस्ट. तुमचे पाय जे आहेत ते रेस्टला येणार आहेत, परंतु इनर्शिया ऑफ मोशन तुमच्या बॉडीमध्ये असणार आहे अँड देअरफोर बॉडी ट्राईज टू कंटिन्यू इट्स मोशन अँड बॉडी मूव्ज फॉरवर्ड. पाय तिथेच राहणार, ड्यू टू फ्रिक्शन द फूट विल कम टू द रेस्ट, इट विल रिमेन ॲज इट इज अँड बॉडी विल मूव्ह फॉरवर्ड, ओके. अँड देअरफोर यू कॅन फॉल ऑन युअर फेस. आफ्टर दॅट लॉंग जम्प जर आपल्याला घ्यायची असेल, लॉंग जम्प साठी देखील रेस्पॉन्सिबल कोण आहे? इनर्शिया ऑफ मोशन, ओके. सो लॉंग जम्प इज पॉसिबल ओनली ड्यू टू द इनर्शिया ऑफ मोशन. म्हणजे लॉंग जम्प घेण्याच्या अगोदर ऍथलीटला काय करावं लागतं? सर्टन डिस्टन्स रन करावं लागतं, ओके. आणि तो रन करत असताना काय करतो? तो आपल्या बॉडीवर फोर्स अप्लाय करतो आणि फोर्स अप्लाय केल्यामुळे झिरो टू मॅक्सिमम व्हेलॉसिटी त्याला मिळते आणि एकदा जम्प केल्यानंतर ड्यू टू इनर्शिया ऑफ मोशन इट कॅन कंटिन्यू इट्स व्हेलॉसिटी, इट कॅन मेंटेन इट्स व्हेलॉसिटी अँड इट कॅन ट्रॅव्हल पर्टिक्युलर डिस्टन्स इन एअर. नेक्स्ट इज द इनर्शिया ऑफ डायरेक्शन. थर्ड टाइप ऑफ इनर्शिया इज द इनर्शिया ऑफ डायरेक्शन. सो व्हाट इज द इनर्शिया ऑफ डायरेक्शन? इट इज इनएबिलिटी ऑफ बॉडी टू चेंज द डायरेक्शन ऑफ मोशन बाय इटसेल्फ. इट इज कॉल्ड एज इनर्शिया ऑफ डायरेक्शन. म्हणजे एखादी बॉडी एका पर्टिक्युलर डायरेक्शन मूव्ह करत असेल तर ती स्वतःहून कधी डायरेक्शन चेंज करत नाही, ती आहे ती डायरेक्शन मेंटेन करायचा प्रयत्न करते, त्याला आपण इनर्शिया ऑफ डायरेक्शन असं म्हणतो. इनर्शिया ऑफ डायरेक्शनचं एक चांगलं एक्झाम्पल काय आहे? पॅसेंजर्स इन द बस, ओके. सपोज अ बस इज मुव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन, तर त्यावेळी आतल्या पॅसेंजरला इनर्शिया ऑफ मोशन आणि इनर्शिया ऑफ डायरेक्शन देखील प्रोड्यूस झालेली असते. म्हणजे ते आतले बसमधले जे पॅसेंजर आहे त्या डायरेक्शननं ट्रॅव्हल करायचा प्रयत्न करत असतात. आता बसनं सडनली राईट टर्न किंवा लेफ्ट टर्न किंवा राईट टर्न घेतला तर काय होणार आहे? तर त्याच्यामध्ये पॅसेंजर जे आहे ते आपली मोशनची आहे ती डायरेक्शन ठेवायचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामुळे काय होणार आहे? ते कुठल्या तरी एका साईडला त्यांना लेफ्ट किंवा राईट हँड साईडला त्यांना काय होणार आहे? ढकलल्यासारखं वाटणार आहे. हे कशामुळे होतं? इनर्शिया ऑफ डायरेक्शन. सपोज एक बस टुवर्ड्स नॉर्थ निघाली, बस टुवर्ड्स नॉर्थ निघाली, म्हणजे डायरेक्शन इनर्शिया ऑफ म्हणजे डायरेक्शन काय असणार आहे? डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द पॅसेंजर बस नॉर्थला जात असेल तर डायरेक्शन ऑफ मोशन देखील नॉर्थच असणार आहे. बसनं सडनली वेस्टला टर्न घेतला, लेफ्ट टर्न घेतला, म्हणजे वेस्टला निघाली सपोज सडनली, तर पॅसेंजर जे आहेत ते नॉर्थलाच आपली डायरेक्शन ठेवायचा प्रयत्न करणार. परंतु बस कुणीकडे निघाली? आता वेस्टला निघाली, म्हणजे पॅसेंजर जे आहेत ते नॉर्थला ढकलले जाणार इनर्शिया ऑफ डायरेक्शनमुळे. आणि आपल्याला काय वाटतं की आता बस वेस्टला जात असेल तर नॉर्थ काय होणार? आपली उजवी साईड होणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला उजव्या बाजूला ढकलल्यासारखं वाटतं. लक्षात येते मी काय सांगतोय? बस आता नॉर्थला निघाली ना आणि डायरेक्शन सॉरी बस आता वेस्टला निघाली आणि डायरेक्शन ऑफ मोशन काय आहे? नॉर्थ आहे. तर पॅसेंजर आहे ती डायरेक्शन ठेवायचा प्रयत्न करतात, म्हणजे पॅसेंजर नॉर्थलाच जायचा प्रयत्न करतात, परंतु बस तर आता वेस्टला निघाली, म्हणजे काय होणार? बस वेस्टला जात असणार आणि पॅसेंजर जे आहेत ते नॉर्थ डायरेक्शनला ढकलले जाणार, म्हणजे उजव्या साईडला त्यांना ढकलल्यासारखं वाटणार, ओके. सो दिस हॅपन्स ड्यू टू द इनर्शिया ऑफ द डायरेक्शन, ओके. नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ इनर्शिया ऑफ द डायरेक्शन इज दॅट व्हेन अ स्टोन इज टाईड टू अ स्ट्रिंग अँड होल्ड इन अ सर्कल विथ हाय स्पीड द स्ट्रिंग कॅन ब्रेक. सेकंड एक्झाम्पल, स्टोन टाईड टू अ स्ट्रिंग
एका दोरीला दगड बांधायचा अँड whirled. किंवा रोटेटेड इन सर्कल, दोरीला दगड बांधव, दोरीला दगड बांधायचा आणि तो गोल गोल फिरवायचा आहे, तर एका सर्टन व्हेरी हाय स्पीडने आपण जर फिरवलं तर ती दोरी तुटते. ओके, होल्ड इन अ सर्कल, देन स्ट्रिंग कॅन ब्रेक. दोरी तुटू शकते. ही दोरी का तुटू शकते? तर दिस इज ड्यू टू इनर्शिया ऑफ डायरेक्शन ऑफ दॅट स्टोन. ओके, आता सर्क्युलर मोशन मध्ये फिरवत असताना त्या स्टोनला काहीतरी इनर्शिया ऑफ डायरेक्शन प्राप्त झालेले असणार आहे. इनर्शिया ऑफ डायरेक्शन मुळे स्टोन काय होणार आहे, ती डायरेक्शन ठेवायचा प्रयत्न करणार, परंतु स्ट्रिंग काय करणार, कंटिन्युअसली त्याचे डायरेक्शन चेंज करायचा प्रयत्न करणार. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, स्ट्रिंग, त्या स्ट्रिंगला फोर्स अप्लाय करावा लागणार त्या स्टोनवर, आणि त्या फोर्समुळे काय होणार आहे, ती दोरी जी आहे ती तुटू शकते. दिस हॅपन्स ड्यू टू इनर्शिया ऑफ डायरेक्शन. सेकंड इज दॅट रोटेटिंग व्हील ऑफ व्हेकल थ्रोज आउट मड. रोटेटिंग व्हील ऑफ व्हेकल थ्रोज आउट मड. ओके, म्हणजे एखाद्या व्हेकलच्या किंवा मोटरसायकलच्या व्हीलला जर चिखल असेल, मड असेल, ठीक आहे, आणि ते हाय स्पीडनं फील जर आपण फिरवलं तर काय होतात, ते मड पार्टिकल जे आहेत ते फील पासून सेपरेट होतं. दिस हॅपन्स ड्यू टू इनर्शिया ऑफ डायरेक्शन ऑफ दी मड. मड ज्यावेळी मोशन मध्ये जाणार आहे, मड पार्टिकल ज्यावेळी मोशन मध्ये जातील, त्यावेळी त्याला इनर्शिया ऑफ डायरेक्शन प्राप्त झालेली असणार. ते डायरेक्शन आपली आहे तशी ठेवायचा प्रयत्न करतात, डायरेक्शन चेंज न करायचा प्रयत्न करतात, परंतु फील रोटेशनल मोशन मध्ये असल्यामुळे काय होणार आहे, फील तर आपली डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज करणार. ओके, आणि त्याच्यामुळं इनर्शिया ऑफ डायरेक्शन मुळे मड पार्टिकल काय होतात, त्या व्हील पासून दूर निघून जातात. वन मोर एक्झाम्पल, व्हाईल शार्पनिंग ए नाईफ, दिस स्पार्क फ्लाय ऑफ टेंजेन्शियली. स्पार्क्स फ्लाय ऑफ टेंजेन्शियली, फ्लाय टेंजेन्शियली. ओके, म्हणजे तुम्ही एखाद्या चाकूला किंवा ह्याला धार काढताना बघितलेला असेल, धार काढायची जी प्रोसेस आहे त्याची एज जी आहे ती शार्प करायची जी प्रोसेस आहे. ओके, नाईफची एज शार्प करायची प्रोसेस, नाईफ किंवा कात्री किंवा आणखी कशाची एज जर आपल्याला काय करायचे असेल, शार्प करायचे असेल, तर ते ग्राइंडरला लावतात, माहिती आहे ना, ग्राइंडरला ती नाईफ एज जी आहे ती लावावी लागते. नाईफ एज ग्राइंडरला लावल्यानंतर त्याच्या तिथून काय होतात, स्पार्क निघतात, बघितलेले असतील तुम्ही स्पार्क्स. तर स्पार्क म्हणजे काय असणार, त्या नाईफचे छोटे छोटे पार्टिकल्स असणार, ते व्हेरी हाय टेम्परेचरला असतात आणि व्हेरी हाय टेम्परेचर असल्यामुळं ते लाईट इमिट करू शकतात, त्याला आपण काय म्हणतो, स्पार्क म्हणतो. तर ते नाईफ पासून किंवा त्या ग्राइंडरचे ग्राइंडिंग दरम्यान बाहेर पडणारे जे पार्टिकल आहेत, ते पार्टिकल काय होतात, ड्यू टू इनर्शिया ऑफ डायरेक्शन ते टँजेन्शियली बाहेर तुम्हाला पडताना दिसतात. ओके, व्हाइल शार्पनिंग अ नाईफ स्पार्क्स फ्रॉम दॅट ग्राइंडर ऑर दॅट नाईफ फ्लाय टँजेन्शियल टू दॅट ग्राइंडर. ओके, साइज ऑफ टेंजेंशियल. सो दीज आर सम एक्झाम्पल्स ऑफ द इनर्शिया ऑफ डायरेक्शन. ओके,